माइनक्राफ्ट वर्ल्डचा बेस्ट गेम. आणि आतापासून मी माइनक्राफ्ट वरती रेग्युलर व्हिडिओ बनवणार. झूट बोलो. अरे खरंच बनवणार आहे. सिर्फ झूट बोलो. एकदम. अरे खरंच 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 बनवणार आहे. झूट बोलो, झूट बोलो, झूट बोलो. ओके तर आता स्टार्ट करणार माइनक्राफ्ट सर्व्हाइवल सिरीज. आणि खरं सांगतो ह्या वेळेस ना खूप मजा येणार आहे, म्हणजे एकदम नेक्स्ट लेवलची मजा येणार आहे. तर चॅनल चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन डाउनलोड करायला बिलकुल विसरू नका. आणि डिस्कॉर्ड आणि इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, जाऊन फॉलो करून घ्या. माइनक्राफ्टच्या सर्व्हाइवल सिरीजच्या वर्ल्ड मध्ये आणि आल्याला आपल्या सर्वात पहिल्यांदा जे काम करायचंय ते सर्वात बोरिंग काम असतं. आपल्या सर्वात पहिल्यांदा वूड तोडावं लागेल. त्याच्यापासून आपल्याला टूल्स बनवता येतील, म्हणजे वेपन्स बनवता येतील, पिकेक्स बनवता येईल आणि एक्स बनवता येईल आणि सॉल्ड पण बनवता येईल. सर्वात पर्यंत वूड तोडून घेऊया आणि क्राफ्टिंग टेबल बनवून घेऊया. पटपट पटपट वूड तोडतो, म्हणजे टाइमपास करायची गरज पडणार नाही नेहमीसारखी. आय थिंक सोड वूड बस झाला आपल्याला. आता सर्वात पर्यंत आपण तयार करून घेऊया ओक प्लँक. ओके आता बनवूया आपण क्राफ्टिंग टेबल. क्राफ्टिंग टेबल विलेज पण जवळच आहे यार. या वेळेस म्हणजे थोडासा तरी लक्की आहे, मागच्या वेळेसारखाच लक्की आहे. विलेज पण जवळच आहे. सर्वपर्यंत आपण काय करून घेऊया, आपण टूल्स बनवून घेऊया. तर क्राफ्टिंग टेबल, क्राफ्टिंग टेबल मध्ये जाऊन स्टिक्स बनवूया. स्टिक्स बनवल्यानंतर एक सॉल्ड, एक पिकॅक्स स्टिक, त्याच्यानंतर एक शवल बनवूया आणि एक एक्स. सर्वात पर्यंत जाऊया विलेज मध्ये आणि विलेज मध्ये काय काय ते बघून घेऊया. भिकारी विलेजर या घरात तरी पाहिजे चेस्ट. इथे इथे वरती असेल. अरे भिकारी थोडी चेस्ट ठेवत जा. एक चेस्ट पण ठेवत नाही. इथे पण नाहीये काहीच. सले गरीब आहे विलेजर. तुमचं काय चालू, काय चालू तुमचं? ओ चेस्ट, चेस्ट मध्ये ब्रेड मिळालं. चल आणि ह्या वेळेस आपण गेम मध्ये सर्वल मध्ये पूर्ण व्हेजिटेरियन राहू. कारण श्रावण तर संपलाय पण तरी व्हेजिटेरियन राहण्यामध्येच मला अर्थ वाटतं. कारण चिकन बिकन ठेवून काय अर्थ नाहीये. स्टोन तोडल्यानंतर आयरन सापडून आयरन नंतर डायक आपण माइनिंगला जाऊ. घर बी थोडं नंतर बनवू आपण. एकदम प्रशस्त एकदम मोठं घर बनवू. ए वे आय थिंक सो. हा भेटली की एक नंबर काम झालंय. डायरेक्ट खाली नाही 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 बिलकुल रिस्क नाही घ्यायची. बिलकुल रिक्स नाही घ्यायची. बिलकुल रिक्स नाही घ्यायची. यार ब्रेड खातो पहिल्यांदा. हा 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 पूर्ण खाली पर्यंत आहे. खाली स्केलेटन असल. अरे बाप एक नंबर जागा भेटली ना भो. कडक 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 एक नंबर मस्त. तर पडलोय तो वरती पण जायला लागला आपल्याला. आता सर्वात पर्यंत ना जरा झॉम्बीचा आवाज येत आहे आणि आपल्याकडे चिंता काही नाहीये. ही जागा मस्त भेटली, पण एक नंबर जागा भेटली आपल्याला. हे काय मला माहित नाहीये, पण हे अपडेट मध्ये नवीन आलं होतं आणि मी अपडेट खेळला नव्हता. लावूया क्राफ्टिंग टेबल, नंतर बनवूया स्टोनचे टूल्स, पिकॅक्स आणि स्टोनचे एक सॉर्ड बनवूया. ओके प्रॉपर तोडून घेऊया. आयरन भेटलं तर चांगलंच होतंय. आयरन भेटलंच आणि केव्ह मध्ये एंटर केलंय. आयरन भेटलंच पाहिजे. हे स्टोन पण चांगले यार, मस्त स्टोन आहे. हे घर बनवायला कामाला येतील आपल्याला. याच्यामध्ये युज काय ते मला माहित नाही, पण ही जागा भेटली आहे. नंतर मी चेक करेल. नाही तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा याला काय बोलता आणि याचा युज काय, याच्या स्टोन पिनचा काय युज आहे का ते सांगा मला. युज सापडली, व्हेरी गुड. मस्तपैकी स्क्रिपर आहे. त्या क्रिपर सोबत आपल्याला बिलकुल पंगा घ्यायचा नाहीये. आपण गपचूप जाऊया आता वरती. बाबा स्केलेटन इथं जा. अरे मुर्गी तू इथं काय करते यार? मला वाटतं स्केलेटन यार. मी किती घाबरलो माहितीये का? असं असं घाबरत नको जाऊ यार. चल तर तुला वरती घेऊन जाईल मी थोड्या वेळाने नंतर येऊन. आता मला वरती जायची. सो अरे क्रिपर पाठवू नको यार. हवे तर क्रिपर फुटला देवा. काय खरं नाही, कधी गेम होईल तर सांगता येणार नाही. माझा सर्वात पर्यंत गपचूप वरती जाऊया. गुड नाईट स्वीट ड्रीम्स. तर झोपलो मी. ए फ्यू मोमेंट्स लेटर. एवढे स्टोन येतो. सर्वात पर्यंत लावूया क्राफ्टिंग टेबल. क्राफ्टिंग टेबल मध्ये जाऊन फर्नेस बनवलं आहे. नंतर बघूया इथे आजूबाजूला अजून एखादी केव सापडूया, म्हणजे आपल्याला आयरन सापडेल तरी. ओ इथं अजून एक केव्ह आपल्याला आपल्याला भेटलंय. कोल भेटलंय आपल्याला. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. एक नंबर काम. अरे यार स्केलेटन भेंडी पळतून 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 पळतून. अरे पळ. अरे पळती गेली पिकॅक्स भेंडी उडत. हे समोर आहे समोर. अरे बाप आयरन पण आहे ना इथे. आता तू तुला तर मार खावा मारावा लागणार माझ्या यार. तू बाहेर आहे, तू बाहेर आहे. हे दम असं ते बाहेर. अरे अरे इथून एवढं लांबून एवढं लांबून. थांब थांब बाहेर ये. अरे बाबा एवढं लांबून निशाण लावतो. तीरंदाज अरे ऑलिम्पिक मध्ये गेला ना तू. ए स्केलेटन ऑलिम्पिक मध्ये गेला ना यार. एखादं मेडल तरी आणशील. अरे याने पोट पण भरत नाही यार. ओके
So now we are written. अरे यार ये ये भेड़ी, ये माला मारता, ये हरामी है, ये जैसा अपन जाते उसको मारना रहता था, चल मिला चल। आयरन तोड़ूंगे भैया, जब अपना आयरन इंगट तैयार करते हैं, आयरन इंगट तैयार के लिए, ये अपना आयरन से टूल्स बनू, आयरन से कपड़े बनू, मैं अपन हो एकदम स्ट्रॉन्ग, अपना लवकर को मारू शकणार नाही असं हो अपन असं पैकी तिथे पण आयरन तोडूंगे तोडूंगे कोणी नाही तोडूंगे आपण आयरन तर असतं यार सापडायला स्टार्टिंगला थोडा प्रॉब्लेम होतो नंतर आयरन इझिली भेटतं सर्वीकडे आता गपचूप ब्रेड खातो आणि आयरनचे टूल्स बनवतो एक पिकॅक्स तयार करून घेऊन एक सॉर्ड तयार करून घेऊ आणि जेवढा आर्मर होईल तेवढा आर्मर तयार करून घेऊ मला झोप येते चल उठ खाली सकाळ आता लागूया रिटर्न आपण कामाला त्याला माइंड मॅन बोलतो लोखंड्या तुम्हाला माइंड मॅन माहित असेल ना ते तुम्ही सर्च करा खूप मोठे युट्यूबर आहे लोखंड्या तू पण आजपासून माझा लोखंड्या सर आय थिंक तू तयार झाले आयरन ओके 17 आयरन तयार झाले अजून 7 तयार करते तोपर्यंत मी यांचे टूल्स बनवतो मस्तपैकी पहिल्यांदा बनवूया एक मस्तपैकी सॉर्ड सॉर्ड नंतर मस्तपैकी बनवूया एक पिकॅक्स पिकॅक्स नंतर एक मस्तपैकी एक शील्ड यार चड्डी बनवायला जास्त आयरन लागतं ना ते बुट होऊन जातील आपले एक बुट बनवून घेऊया चड्डी बनवूया आपण नंतर सर्वात पर्यंत लावून ठेवूया मस्तपैकी सर्व आर्मर चेस्ट प्लेट हेल्मेट बुट चड्डी नाहीये थोडे नंतर भेटेल तुला आणि आता आपण हातात स्टॉर्ड नाही पाहिजे आपल्याला हातात पाहिजे एक हे काय बोलतो त्याला शील्ड आता मी पूर्णपणे आता मस्तपैकी पूर्णपणे तयार झालेलो मी लढायला अरे आयरनची सॉर्ड घ्या हातामध्ये मस्तपैकी मी झालो तयार आयरन शोधायला गोल्ड शोधायला गोल्ड गोल्ड थोडे जास्त हा गोल्ड शोधायला त्याच्यानंतर आपण बनवूया गोल्डचा आर्मर नंतर आपण शोधूया डायमंड आपल्याला खूप मोठी सिटी बनवायची पूर्ण वर्ल्ड बनवायची आपल्याला तर जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून जा चॅनलला सबस्क्राईब करून जो बेल आयकॉन ऑन करायला बिलकुल विसरू नका आणि आजच्या व्हिडिओ फक्त एवढंच सर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये